बालगंधर्व पुरस्कारांची काल पुण्यात घोषणा करण्यात आली। 2020 या वर्षासाठीचा बालगंधर्व मुख्य पुरस्कार नाट्य आणि संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेत्री निर्मला गोगटे यांना जाहीर झाला आहे, तर चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील लेखन आणि दिग्दर्शनासाठी किरण यज्ञोपवीत, नाट्य व्यवस्थापनासाठी प्रवीण बर्वे, रंगमंच व्यवस्थापनासाठी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून संदीप देशमुख, संगीत रंगभूमीवरील योगदानासाठी ज्येष्ठ कलाकार रवींद्र कुलकर्णी आणि बालगंधर्वांचा ठेवा पुढील पिढीला माहिती करून देण्यासाठी केल्या जात असलेल्या कार्यासाठी अनुराधा राजहंस यांची इतर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। तर 2021 या वर्षासाठीचा बालगंधर्व मुख्य पुरस्कार शास्त्रीय संगीत गायिका डॉ रेवा नातू यांना जाहीर झाला आहे। व्हायोलिन क्षेत्रातील शिक्षिका आणि कलाकार रमा चोभे, नाट्य क्षेत्रातील व्यवस्थापनासाठी समीर हंपी, बहुआयामी नाट्यकर्मी प्रसाद वनारसे, बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून गणेश माळवदकर, लेखन दिग्दर्शक प्रकाश योजनाकार तसंच बॉक्स थिएटरच्या निर्मितीसाठी प्रवीण वैद्य यांची इतर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। 15 जुलै रोजी बालगंधर्व यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्याचा मानस असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे।